6 कोटींचं कर्ज देण्याचं आमिष दाखवून एका दुकलीनं बांधकाम व्यावसायिकाला 2 कोटींना फसवलं. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी थेट मध्य प्रदेशातून पवन एक्सप्रेसमधून विनोद कुमार झा आणि अमित कुमार यादव या दोघांना बेड्या ठोकल्यात. त्यांच्याकडून 2 कोटी जप्त केलेत. मालाडमधल्या एका बांधकाम व्यावसायिकाला 6 कोटींच्या सहज कर्जासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांशी बोलणी करून देण्याची बतावणी या दोघांनी केली. सुरक्षा ठेव म्हणून 2 कोटी घेऊन व्यावसायिक ठाण्यामध्ये गेला आणि तेव्हा पैसे बँकेत भरून RTGSची पावती देतो अशी भलामण करून दोघांनी तिथनं धूम ठोकली. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानं व्यावसायिकानं पोलिसात तक्रार केली आणि त्यानंतर पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या. घरी घेऊन जातो.